विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. पुण्यातल्या राजभवनामध्ये विनोद तावडेंनी राज्यपालांची भेट घेतली आहे. आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात विनोद तावडे राज्यपालांकडे त्यांनी तक्रार केलेली होती आणि यावेळी राज्यपालांनी एखाद्या प्रश्नावरती आवाज उठवणं हा विरोधकांचा हक्क असल्याचं सांगितलं. तसंच विरोधकांची भूमिका योग्य असल्याचंही ते म्हणाले. मी काही काळ विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं असल्याची आठवणही राज्यपालांनी यावेळी करून दिली. तर शिवसेना आमदार दिवाकर रावते आणि मनसे आमदार प्रवीण दरेकरांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तर सर्व घोटाळे बाहेर काढून सरकारला योग्य उत्तर देऊ असा इशारा विनोद तावडेंनी यावेळी दिला. सिंचन घोटाळ्यासंदर्भात झालेल्या चौकशीच्या आणि आमदारांच्या निलंबनासंदर्भात आज विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. आज आपल्याबरोबर विनोद तावडे आहेत. आपण विचारून घेऊ राज्यपालांनी कुठल्या प्रकारची आज आश्वासन दिलं आणि काय चर्चा झाली. माननीय राज्यपालांना आम्ही भेटलो कारण शेवटी ते राज्याचे पालक आहेत, प्रमुख आहेत. विधिमंडळामध्ये सत्ताधारी पक्ष आपल्या बहुमताच्या आधारे आम्हाला सिंचनाच्या भ्रष्टाचारावर चर्चाच करू देत नाही आणि आम्ही माननीय राज्यपालांना जवळ 50 मिनिटं आम्ही चर्चा करत होतो. तर माननीय राज्यपालांना आम्ही हे सांगितलं की बा आम्ही सिंचनावर प्रस्ताव दिला, माननीय सभापतींनी जे म्हटलं ते शब्द काढले आणि त्यानंतर ही चर्चा चालू करायला परवानगी मिळाल्यासुद्धा उद्योगमंत्री नारायण राणेंनी जो मुद्दा काढला की न्यायप्रविष्ट आहे ज्याची चर्चा आधी झाली होती त्याच्यावर पुन्हा तुम्ही स्थगिती देता हे अतिशय चुकीचं आहे. विरोधकांचा आवाज दाबणार आहे त्यावर माननीय राज्यपाल म्हणाले की अशी कुठलीही चर्चा सभागृहात करता येते आणि ती करणं ही लोकशाहीला पूरक असतं, त्या विरोधी पक्षाला ही संधी मिळायला पाहिजे असं त्यांचं मत त्यांनी दिलं. आज या आमदारांच्या निलंबनासंदर्भातही चर्चा झालेली आहे तर काय आणि भ्रष्टाचार संदर्भात विरोधकांचा आवाज दाबला जातोय त्या संदर्भात काय सांगाल सर. माननीय राज्यपालांना आम्ही गेल्या वर्षभरात 59 निलंबनं झाली आणि ही 59 निलंबनं झाली या विषयामध्ये सरकार सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे अस्त्र वापरत आहे आणि अशा प्रकारे हे जे अस्त्र वापरणं आहे हे चुकीचं आहे. यातून आमचा आवाज तुम्ही दाबताय. आम्ही म्हटलं की दिवाकर रावते साहेबांना जे निलंबन केलं ते माननीय सभापतींच्या चेंबरमध्ये केलं, तिथला बोलण्यातलं होतं. तर त्यावर माननीय राज्यपालांना आश्चर्य वाटलं की चेंबरमधलं जे चर्चा असते तिथला निर्णय असतो तो सभागृहाचा भाग बनतो पण तिथली चर्चा कधी सभागृहाचा भाग बनत नाही, त्यामुळे त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि ते म्हणले की मी माहिती घेतो आणि माहिती घेऊन या विषयामध्ये आपल्याला सांगतो आणि विधानसभेतल्या घटनेची माहिती घेऊन जर अशा प्रकारचा काही अन्याय होत असेल तर विरोधी पक्षाला लोकशाहीतलं त्याचं जे स्थान आहे ते नक्की द्यायचा मी प्रयत्न करा. सर या अधिवेशनात यावरती विरोधी पक्षाची काय भूमिका असणार या दोन्ही विषयावरती. नाही आमचं ठाम मत आहे की सिंचनाचा भ्रष्टाचार, कोळशाचा भ्रष्टाचार, आदिवासी भ्रष्टाचार, सरकारने जनतेच्या खालेल्या प्रत्येक पैशाच्या विषयामध्ये आम्ही जात या उल्या दिवसामध्ये सरकारला विचारणार आहोत, त्याशिवाय सरकारला सोडणार नाही. नक्कीच आता आपल्याबरोबर विनोद तावडे त्यांनी सांगितलं आहे सरकारला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही आणि त्या पद्धतीने योग्य कारवाई ही या गोष्टीवरती सिंचन भ्रष्टाचारावरती होणं गरजेचं आहे. पुण्याहून कॅमेरा पर्सन नितीन सागरावत TV9.